भाविक तासन तास रांगेत उभे राहत आहेत, मात्र हेच भाविक आपल्या देवाजवळ पोहोचल्यावर त्यांना नेमकी कशी वागणूक दिली जाते या दृश्यांमध्ये बघा. मुंबईतला प्रसिद्ध नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दरबारातली ही दृश्य आहेत. मंडळाचे कार्यकर्ते भाविकांसोबत गैरवर्तन करत असल्याचं दिसून आलंय. बघा महिलांसोबत कशा पद्धतीनं मंडळाचा कार्यकर्ता वागतोय. व्यवस्था ठेवताना त्यांना ना वयाचं भान झालेलं दिसतंय, ना महिलांप्रती कुठली काळजी दिसती. तासन तास भाविक बाप्पाच्या दर्शनाला रांगेत उभे राहतात, मात्र प्रत्यक्षात दर्शनाची वेळ आल्यानंतर त्यांना अशा वागणुकीला सामोरं जाऊ लागतात. नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. या राजाचं दर्शन व्हावं यासाठी तासन तास भाविक रांगेत उभे राहतात, मात्र जेव्हा बाप्पाच्या चरणी माथा टेकवण्याची वेळ येते, जेव्हा दर्शन घेण्याची वेळ येते, तेव्हा मात्र त्यांना अशी धक्काबुक्की केली जाते. रांगेत उभं असताना ज्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा पुरवायची असते तेच कार्यकर्ते जर महिलांना अशी धक्काबुक्की करत असतील तर आता मंडळ त्याविषयी काय नेमकी कारवाई करणार आहे. महत्वाचं म्हणजे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला देखील या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली.